उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणीबाणीत आयुक्त सुधाकर देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानं शहरात उलटसुलट चर्चांना पेव फुटला आहे. 2 दिवसांपूर्वी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलने उल्हासनगर शहरात लॉकडाऊनची 3-13 या शीर्षकाखाली बातमी प्रसारित केली होती. कोरोनाच्या आणीबाणीत महापालिकेनं कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे आयुक्तांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला जात होता. उल्हासनगर शहर हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय लहान आणि दाटीवाटीचं शहर आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी उपाययोजना आखून सुरुवातीला या आजारावर चांगलंच नियंत्रण मिळवलं होतं, मात्र काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. हा आकडा आता 139 वर पोहोचला असून आजारावर यश मिळवण्यात मनपा प्रशासनाला अपयश येत असल्याचं लक्षात येताच शासनानं आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करत त्यांच्या जागी ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची नियुक्ती केली. ते आता पदभार स्वीकारणार आहेत. कोरोनावर ताबा मिळवण्याचं मोठं आव्हान उन्हाळे यांच्या समोर असणार आहे. किरण तेलकोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.